महाराष्ट्र में आने वाले विधानसभा चुनाव की हलचल शुरू हो गई है। इसके रहते हिंगनघाट विधानसभा क्षेत्र में चुनावी गतिविधियां तेज होती हुई दिख रही है। चुनावी संसद में मतदाताओं ने अपने विचार रखे। विधानसभा चुनाव के रहते एन बी सिंह द्वारा विधानसभा क्षेत्र के नागरिकों से चुनावी संसद में संवाद साधा गया। चुनाव के रहते नागरिकों ने अपने विचार प्रकट किए हैं। विधानसभा चुनाव के बारे में चुनावी संसद का तृतीय प्रसारण हुआ, आने वाले दिनों में चतुर्थ प्रसारण किया जाएगा। आपल्या सोबत आहे आणखी काका काही काका आहे। काका काय म्हणणं आहे, मोठा वाद झाला शेतकऱ्यांचा इथं भावासंदर्भात, तुमचं काय म्हणणं आहे? भाव पाहिजे, भाव पाहिजे आम्हाला, शेतमालाला भाव पाहिजे, शेतमालाला भाव पाहिजे। सरकारनं भाव दिले नाही? दिले सरकारनं भाव नाही दिले? नाही नाही, काहीच नाही। मोठ्या प्रमाणात जर भाव दिले तर शेतकरी संपन्न राहील, बरोबर राहील ना, बरोबर राहणार आहे। जे का आम्ही दाखवणार, चला भेटू। शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात, आत्महत्या वाढणार आहे, काय म्हणणं आहे काका तुमचं? नाही झालं, बरोबर मी बोललो तुमच्या, काय काय म्हणणं आहे? शेतमालाला भाव पाहिजे, भाव पाहिजे। बियाण्याचे भाव काय आहे? बियाण्याचे भाव म्हणजे तगडे आहे ना, गाडीवर आहे, परवडून न राहिले शेतात भाव पाहिजे ना। यामुळे शेतकरी या परिवर्तन घडवणार आता? आता आत्महत्येचा टायमिंग आहे, आत्महत्येचा टायमिंग आहे, मग का तर आत्महत्येचे टायमिंग आहे आता शेतकऱ्यावर। मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांची मोठी चीड जी आहे सरकारच्या विरोधात दिसत आहे। आपण ज्या बसण्याने या परिसरात आला, मोठ्या प्रमाणात शेतकरी एकमेकाशी संवाद साधताना मोठ्या प्रमाणात दिसले आहे। येत्या काही दिवसातच ज्या आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे। आपण बसस्टँड या परिसरात आलो, बसस्टँडमधील जे प्रवासी आहे, प्रवास करणारे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत सरकार संदर्भात आणि सरकारच्या ज्या योजना आहेत त्या संदर्भात। आपण काही महिला आहेत त्यांच्याशी संवाद साधू आहे, लाडकी बहीण योजना आली किंवा अनेक योजना त्या मुलींसाठीसुद्धा आल्या आहे। आपण त्या ताई सांग कुठल्या वर्गात आहे, काय काय? मी सेकंड इयरला आंबेडकर कॉलेजमध्ये शाळा शिकत आहे। मतदानाचा अधिकार मिळाला आहे? नाही नाही मिळाला, मिळाला आहे पण मी काढलेलं नाही मतदान कार्ड। काय म्हणते सरकार संदर्भात काय म्हणणार तू? काही नाही, फक्त लाडकी बहीण योजना आली त्या संदर्भात का? शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे, लाडकी बहिणीचे पैसे नाही दिले तरी चालेल, भाव पाहिजे लाडकी बहीण योजना। नाही, 12,000 रुपये कापसाला, 6,000 रुपये सोयाबीनला दिला तरी चालेल। शेतकऱ्याची मुलगी आहे? हो, शेतकऱ्याची। कुठल्या गावला राहते? मी वाघोलीला राहते। काय म्हणशील शेतकऱ्याला भाव नाही दिले सरकारनं मोठ्या प्रमाणात दावत? शेतकऱ्याचे खूप हाल होईल, कारण की हो ज्याचे 2-4 पोरं राहिले त्याला शिक्षणाची व्यवस्था नाही होत ना, बरोबर। एकूणच ताईनं जी आहे शेतकऱ्याची खंत जी आहे बोलून दाखवली आहे। शेतकऱ्यांची मुलगी होती, शेतकऱ्याला शेतीचे भाव मिळाले पाहिजे असं म्हणणं आहे। आणखी काही आहे आपल्याशी महिला ताई, मला सांगा लाडकी बहीण योजनेचा मोठा जो फायदा सरकारने दिला आहे काय सांगा? लाडकी बहीण योजना भेटली आपल्याला? कुठल्या गावाला राहता, काय नाव? मी नागरीला राहतो, योगिता नवकरकर। काय म्हणणं आहे सरकार संदर्भात? आता विधानसभेच्या निवडणुका लागतील काही दिवसात, सरकार कुठली सरकार आली तुम्हाला? काँग्रेस, बीजेपी, कुठलीही सरकार आली तरी परिस्थिती तीच राहते। लाडकी बहीण योजनेचा फरक पडणार? हो पडणार। आपलं मतदान कोणीकडे? आमचं बीजेपी, 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 नरेंद्र मोदी। एकूणच म्हणजे बीजेपीला जो आहे लाडकी बहीणचा मोठा फायदा पण मिळणार? हो मिळू शकते, मिळू शकते। आणि काय काय या पक्षात आपण काय करता अपेक्षा आहे? आता मिळाले 1,500-3,000 किंवा 4,500। खाद्यतेलाचे रेट मोठ्या प्रमाणात वाढले? खाद्यतेलाचे रेट मोठ्या प्रमाणात? हो हो वाढले, महागाई वाढतच आहे। तो फटका किचनवर नाही बसला? बसला ना, तो सरकारवर म्हणजे सामान्य नागरिकांना तो परवडत नाही, पण किचनमध्ये फटका पडला। हो हो तो पडला। त्या संदर्भात सरकारने ते लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे महागाई कमी करायला पाहिजे। चणा डाळ वाढली, प्रत्येकाचे भाव वाढत आहे, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, महागाईचा फटका तर सर्वसामान्य लोकांना आहेच। सरकारच्या ज्या योजना म्हणजे जे आखणी केली होती त्या संदर्भात काय म्हणणार, त्यामुळे हे रेट वाढले असं वाटतं? वाढू असू शकते, तेवढं तर नाही मला त्या संदर्भात। तरी पण आपण सरकारला मतदान देणार आहे, ते सुरुवातीपासून आहे त्यांच्याविषयी। काही मोदी सरकारने जे काही काही गोष्टी चांगल्या केल्या आहेत, काही काही गोष्टीमध्ये आहे त्यांच्याविषयी थोडी नाराजी, जसं महागाई वाढलं, बेरोजगारी वाढली, नोकऱ्या नाही आहे। हो नोकऱ्याचा मोठा प्रश्न आहे, नोकऱ्या नाही आहे। मोदी सरकार हे ज्या नोकऱ्या कमी करणार, मुलांना रोजगार देणार, आता ते सरकारनंच माहिती आहे।
ते सरकारनंच माहीत नोकऱ्या देणार नाही देणार, पण आम्ही तर सर त्रस्त आहो नोकऱ्या नाही म्हणून. आपण त्रस्त आहे, आपण सरकारच्या बाजूशी आहे, तेव्हा मग तुम्ही सांगा कुठून देणार? आपण सरकारच्या बाजूशी आहे, मतदान सरकार बीजेपीलाही दिलं आणि काँग्रेसलाही दिलं की अदरही कोणत्या पार्टीला दिलं तरी बेरोजगारी ती तशीच राहते. आपण मतदान आहोत, आपण परिवर्तन घडवू शकतो काही? एका व्यक्तीने परिवर्तन नाही, एका व्यक्तीने परिवर्तन नाही, अनेक लोक आहेत ते तुमच्या अनेक लोक आहेत जे मतदान करणारे ते परिवर्तन करण्याची भाषा करतात. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? परिवर्तन तर घडायला पाहिजे, सरकार कोणतेही हो पण परिवर्तन घडायला पाहिजे, बेरोजगारी दूर व्हायला पाहिजे, महागाई कमी व्हायला पाहिजे. आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. हो, आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. काही काही ठिकाणी सर दवाखान्यामध्ये साजेसे असे सुविधा भेटल्या रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे, रस्ते खराब आहे, त्याच्यामुळे सरकारने या गोष्टीकडे तरी लक्ष, या गोष्टीवर काम नाही केलं सरकारने. रस्ते म्हणा, आरोग्य म्हणा, हो केलं असेल पण कुठेतरी ते कमी पडले. सगळीकडे लक्ष देता देता कुठेतरी त्यांचं लक्ष नाही गेलं. पण काही काही ठिकाणी जसं आम्ही नागरीला राहतो, हिंगणघाटवरून नागरीपर्यंतचा रस्ता खूप खराब आहे, खूप आम्हाला त्रास होते. मधातल्या काळात बसेस पण बंद होते. हो, पाण्या पावसाने बसेस बंद राहते. ऑटोचा ऑटोनी जावं लागते, ऑटो राहत नाही, रस्ता खराब आहे. एकंदरीत सरकारने या गोष्टीकडे तरी लक्ष द्यायला पाहिजे. एकूणच ताईशी आपण संवाद साधला. ताईचं म्हणणं आहे का सरकारने आरोग्य, शिक्षण आणि जे बेरोजगारी आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे असं ताईचं म्हणणं आहे. काय म्हणता, आता निवडणुका येणार आहे, काय म्हणता, कोणाला मतदान देणार? आता दुसऱ्याला द्या. दुसऱ्याला कोणाला? बीजेपी कडून? बीजेपी नाही पाहिजे. काहून काय करत नाही? कास्तकारात करत नाही काही. कास्तकाराला भावना दिली. सोयाबीनला किती भाव पाहिजे होता? 5 तरी 6 तरी 10 वर्षात भाव भेटते का सोयाबीनला? 4 3 3000 रुपये भाव बघता. 5000 भाव पाहिजे. सरकार पलटवणार होता, यावेळेस सरकार पलटवत असं म्हणणं आहे. बीजेपी नको, काँग्रेसचं सरकार पाहिजे. काय म्हणणं आहे काका? आपल्या कुठल्या गावात राहता, काय नाव आहे? कुठे हो, काय म्हणणं आहे? निवडणुका लागतील, कुणाला मतदान जायला नाही माहित. सब पण नाटक आहे. नाटक आहे चांगलं आहे. शे आपले कोणते भरते? शेतकऱ्याला भाव मिळाले. कालचे भाव दिसते कापले. कापले काय म्हणणार ताई? कुठल्या गावला राहता, काय नाव आहे? सेलू. काय म्हणता, लाडके बहीण योजनेचे पैसे भेटले? नाही. का बरं नाही मिळाले? केले नाही मी काम. तुम्ही केले नाही? का बरं, का नाही केले? नाही, मी त्या गोष्टीला सहमत नाही आहे. लाडके बहीण योजना नको. कुठलं काम करता ताई? मी जॉब करतो. कुठल्या जॉबवर आहे? शॉपमध्ये जॉब करते. लाडकी बहिणी नको? नको, महागाई खूप आहे. हा बायांना असं वाटते का लाडकी बहिणीच्या योजनेचे पैसे मिळाले 1500 रुपये, खूप चांगलं झालं. पण हे 1500 रुपये कुठं काढते सरकार, हे माहीत आहे का स्त्रियांना? नाही माहीत ना, कुठे ना कुठे निघतच आहे ना ते. मग खाद्यतेलाच्या किमती खूप मोठ्या वाढल्या आहेत. ते तर वाढणारच आहे आता, कारण कास्तकाराचं पीक निघणार आहे ना, त्याच्याच्यानं महागाई तर वाढणारच आहे. मग म्हणजे लाडकी बहिणींना इंजेक्शन पुरतं आणली असं वाटते का तुम्हाला? महिलांनी एकत्र होऊन हे म्हणाले पाहिजे नव्हतं का आम्हाला लाडके बहिणीचे पैसे नका देऊ, पैसे नका देऊ आम्हाला, हे महागाई आहे, हे कमी करा, सिलेंडर आहे, हे कमी करा, घरातली वस्तू कमी करा तुम्ही, महागाई किती वाढली आहे. मग हे कुठे ना कुठे निघणारच आहे ना. हे 1500 रुपये मिळाले तर खूप चांगलं वाटते लोकांना, बायांना खूप चांगलं वाटत आहे, पण हे कुठे ना कुठे निघतच आहे ना. मग हे नको पाहिजे नव्हती, महागाई कमी करा याच्यावर आपल्याला हे आहे. सरकार हे यावेळेची सरकार पाहिजे. सरकार बीजेपी पाहिजे, काँग्रेस पाहिजे? ते आमचं मत आहे, ते आम्ही कोणाला देऊ शकू आता समोर? आजपर्यंत बीजेपीला दिलं, आता समोर देऊ. आमचं हे आहे, कोणाला पण देऊ शकतो. मतदान नाही सांगणार ते, सांगू शकणार ते, नाही सांगू शकत. सरकारने योजना नाही राबवल्या बरोबर. हो, तेच आहे ना.
मुलांना शिक्षण आरोग्य नाही नाही आहे, बेरोजगारी बेरोजगारी नाही आहे. रोड रोड संदर्भात काय सांगणार, हिंगणघाटात मोठ्या प्रमाणात विकास झाला विकास तर झाला आहे मग रोडचा, पण नाही मी हा याच्यावर सहमत नाही आहे. हे पैसे नको, सगळ्या महिलांनी असं म्हणाले पाहिजे होतं का हे 1500 नको आम्हाले, जे हे महागाईने कमी करा. सिलेंडर आहे, कोणते भाजीपाला कोणते वस्तू आहे तेल महाग झाला महाग, किचन मधल्या सगळ्याच वस्तू महाग झाले, याच्यावर मी सहमत नाही आहे 1500 रुपया. कारण इथे 1500 रुपये देते इकडे महागाई केली आहे, हे कुठे ना कुठे निघते सरकार बरोबर काढते. एकूणच ताईनं जे भावना आहे ताईनी जे आहे लाडलीबाईने अन्नाचा भान सुद्धा नाही भरला आहे, पण ताईचं म्हणणं आहे का मोठ्या प्रमाणात जे महागाई आहे महागाईवर सरकारने जे आहे कंट्रोल आणायला पाहिजे होतं, त्यामुळे आमचं किचन जे आहे स्वस्त झालं असतं, त्यामुळे आम्हाला सुविधा झाली असती. गरिबासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे, पण ज्या ताईनं आहे या योजने लाडकीबाईन योजनेचा नकार दिला आहे, पण स्वस्ताच काहीतरी द्यावं सरकारनं असं तिचं म्हणणं आहे. एनबीसी न्यूज के लिए हिंगणघाटचे रवी येरोडकर की रिपोर्ट. Or set myself free. I want the best of both worlds, like electric and petrol. I'm a hybrid just like you, and it's high time we met. Introducing the Toyota Urban Cruiser Highrider, the self-charging hybrid electric SUV.